जिला पंचायत के मुख्य कार्यपालन अधिकारी द्वारा नियुक्त तीन सदस्यीय समिति ने ग्राम पंचायत में दलित वस्ती कोष के दुरुपयोग का आरोप सरपंच कार्य और सचिव पर लगाया है वही सरपंच ने आरोपों से इनकार किया है वर्ष 2012 से येरखेड़ा ग्राम पंचायत की मुख्य कार्यपालन अधिकारी में विभिन्न कार्यो में भ्रष्टाचार का आरोप लगाते हुए शिकायत दर्ज कराई गयी थी उन्होंने तीन सदस्यीय समिति नियुक्त की ग्राम पंचायत ने जाच के आदेश दिए समिति ने आठ मार्च और 16 मार्च को ग्राम पंचायत में ग्राम विकास अधिकारी जितेंद्र डावरे सरपंच मंगला मनीष कारेमोरे उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य शिकायतकर्ता और तत्कालीन दस ग्राम विकास अधिकारियों की उपस्थिति में मौके पर जाकर जांच की इस मामले में बडी संख्या में वित्तीय गडबडी पाई गई है आमचं मत हे आहे की जे जिल्हा परिषद नेमली होती मोदा पंचायत समिती जर काही अधिकारी आले होते त्यांनी जो अहवाल सादर केला आणि याच्या या अहवालामध्ये जे दोषी आढळले आहेत त्याच्यावर कारवाई करण्यात यावी या अहवालामध्ये दिल्याप्रमाणे सरपंच सचिव दोघेही दोषी आढळले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आम्ही दिलेल्याप्रमाणे या लिस्टमध्ये आहे हे लिस्ट तुम्हाला मी देतो याच्यात पूर्ण आरोप आहे आणि त्याच्यानुसार त्यांच्या कारवाई केली चौकशी केली रोडचा आहे नालीचा आहे आणि भरपूर काही असे आहेत जे मुद्दे आहेत त्याच्यात दिले जवळपास एक करोडच्या जवळपास आहे हा घोटाळा मागणी हीच आहे की मुख्य कार्यकारी अधिकारी आहे जे जिल्हा परिषदचे त्यांना आमच्या हेच आहे विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर यांना त्यांच्यावर कारवाई करावी <coughs> आम्ही कंप्लेंट केली होती यांची जिल्हा परिषदमध्ये आणि जिल्हा परिषदनी एक समिती नेमली होती त्या समितीने इथे येऊन चौकशी केली तीन दिवस आणि चौकशी केल्यानंतर अहवाल सादर केला आहे अहवालानुसार ते दोषी आढळले आहेत सरपंच आणि सचिव तर त्याच्यावर आमचं हेच म्हणणं आहे की बाबा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी त्वरित यांच्यावर ॲक्शन घेऊन कारवाई करावी दोषी आहेत दोषी आढळून त्यांच्यावर कारवाई करावी घोटाळा घोटाळा हा रोड आहे नाली आहे जे ले ले ग्राम पंचायत यर के सदस्यों द्वारा दर्ज कराई गई शिकायत के संबंध में एक रिपोर्ट प्राप्त हुई है और इस रिपोर्ट में कोई तथ्य नहीं है सभी अभिलेख ग्राम पंचायत के पास उपलब्ध है जांच कमेटी को सभी रिकॉर्ड उपलब्ध कराए इसलिए सरपंच और सचिव दोषी नहीं है आपल्या गावातील स्थानिक नेता जो आहे सुरेशभर त्यांनी राजकीय षडयंत्र रचून एक महिला सरपंच आहे त्यांचा नेहमी वारंवार अपमान करून हे षडयंत्र समोर इलेक्शन असल्यामुळे सहा महिन्यावर इलेक्शन ग्रामपंचायत असल्यामुळे आपला राजकीय स्वार्थ साधून हे माझ्यावर आरोप करण्यात येत आहे आणि सुद्धा त्यांनी ॲट्रॉसिडी आणि विविध माध्यमातून आमच्यावर खोटे आरोप केलेले आहेत जी समिती गठित करण्यात आलेली आहे ते स्थानिक नेता सुरेश भोयर यांचा दबाव आणि त्यांची जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसची सत्ता असल्यामुळे त्या सरकारी यंत्रणेचा दबाव आणून ते आमच्या ग्रामपंचायत मध्ये याआधी सुद्धा त्यांनी दहा दहा चौकशा लावलेल्या आहे आणि नऊ चौकशांमध्ये काहीही आढळून न काही आल्यामध्ये या दहाव्या चौकशीमध्ये त्यांनी आमच्यावर खोटे आरोप केलेले आहे आणि हे आपलं स्वार्थ साधण्यासाठी जो व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी आपल्या आई वडिलांना विसरू शकते किंवा आपलं नाव बदलून दुसऱ्यांचं नाव लावू शकते ते गावाच्या विकासामध्ये अडथळे आणत आहे आणि गावाचा विकास आमच्या कार्यमा काळामध्ये होऊ नये हा त्यांचा प्रयत्न आहे ते आमचे ग्रामसचिव जे आहे डवरेसर त्यांच्यावर नेहमी दबाव आणून ते फेरफार करण्यासाठी हा सगळं षडयंत्र रचत नाही आणि आमच्यावर भ्रष्टाचाराचा खोटा आरोप करीत आहेत हो त्यांचं असं मत आहे की अनधिकृत लेआउटवर त्यांनीच टॅक्स लावो पण आम्ही अनधिकृत लेआउटवर टॅक्स लावू शकत नाही त्यामुळे हे राजकीय दबावामुळे हे सर्व करण्यात येत आहे. व्हीकेबी न्यूज के लिए कामठी से नितिन रावेकर की रिपोर्ट बॉस ने मीटिंग क्या यार आदमी की तकलीफ को तो समझो बार-बार उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्ल्यू डब्ल्यू डॉट पाइल्स क्योर डॉट कॉम